केंद्रीय अर्थसंकल्पाकडून राज्याच्या आरोग्य विभागाला मोठ्या अपेक्षा आहेत. आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद करा अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे. समाजातील विविध घटकांना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यातच मागील 2 वर्षांपासून संपूर्ण जगासह देशातही कोरोनाचं संकट घोंगावत आहे. अशा वेळी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरीव अशी तरतूद करण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही केंद्राकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. ते आज जालना इथं बोलत होते. काय अपेक्षा या बजेटकडून? केंद्रीय बजेटच्या माध्यमातून मला साहजिक आहे की आत्ता आपण पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आहोत, तिसऱ्या वेव्हमध्ये आहोत आणि कोरोनाच्या या पूर्ण वर्ष 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला काही धडे मिळालेले आहेत की आपल्याला आता सार्वजनिक आरोग्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून मला असं वाटतं की आरोग्य विभागाला अधिक जास्त झुकतं माप केंद्र सरकारने सुद्धा दिलं पाहिजे. आणि केंद्र सरकारने झुकतं माप दिलं पाहिजे, साहजिक आहे की त्याच्यासाठी राज्यांना अधिक जास्तीची निधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आता उत्तर प्रदेशमध्ये किंवा अन्य राज्यांमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं केंद्राने पुरस्कृत केलेले अधिक जास्त निधी उपलब्ध करून दिलेले त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस दिलेले आहेत. मला वाटतं की हार्डली महाराष्ट्रासारख्या एका नंबर 2 ची लोकसंख्या असलेल्या देशातल्या राज्यामध्ये 1 किंवा 2च फक्त त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस केंद्राच्या दृष्टिकोनातून मिळालेले. त्यामुळं केंद्र पुरस्कृत मेडिकल कॉलेजेस वाढावे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने मोठ्या पद्धतीनं निधी कशी मिळेल, म्हणजे यंत्रसामुग्री असेल, बांधकामं असतील, त्याला मोठ्या पद्धतीनं निधी उपलब्ध झाली पाहिजे. कारण NHMच्या माध्यमातून पूर्वीच्या काळात बांधकामांना निधी प्राप्त कराय होत होती, म्हणजे ज्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असतील. आता बांधकामांना त्यांनी निधी देणं बंद केलं आहे. तर मला असं वाटतं की त्याला पण निधी उपलब्ध करून द्यावी अशी पण एक आग्रहाची भूमिका या निमित्ताने असणार आहे. आणि ओव्हरऑलच नॅशनल हेल्थ मिशनमध्ये आपल्याला अधिक जास्त तरतूद जर झाली तर साहजिक आहे की राज्यांना, सगळ्याच राज्यांना त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि आरोग्यसेवा चांगली मिळण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल. सांगितले की कोरोना प्रतिबंधक ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.